गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष माने यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढली. आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय. संतोष माने यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी. पाहुयात ते काय म्हणताय. परंतु सतत 5 वर्षामध्ये नव्हे तर 10 वर्षामध्ये मी सतत जनतेमध्ये राहिलो, तालुक्यातील युवकांमध्ये राहिलो, त्यांच्या समस्या सोडून देण्याचा प्रयत्न केला. अन्याय होत असेल तिथे आम्ही धावून गेलो. आज म्हणून त्याचाच एक भाग म्हणून सर्वांचं असं एक मत होतं की आपण उभं राहिलं पाहिजे. आणि मग आज शरद पवार साहेबांचं नेतृत्व येण्या अनेक दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय, त्यांच्या नेतृत्वाखाली आज मला उमेदवारी मिळाली. आणि जसं मी पहिले युवकांचं संघटन करत होतो तसंच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निमित्ताने देखील भविष्यात देखील मी युवकांचं संघटन, जनतेची सेवा, विकास, सर्वांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असणार. कोणता अजेंडा घेऊन आता मतदारसंघातून जाणार? मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातील युवकांसाठी ज्या सुविधा असल्या पाहिजे, मग ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, आज खेड्यातल्या युवकांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास करण्यासाठी शहरात जावं लागतं, ती सुविधा ग्रामीण भागामध्ये मिळाली पाहिजे. व्यायाम करण्यासाठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, असे अनेक तरुण आहेत की जे अनेक स्पोर्ट्समध्ये पुढे आहेत परंतु त्यांना फॅसिलिटीज, ट्रेनिंग सेंटर नसल्यामुळे ते आज शहरामध्ये जातात. आपल्याकडे बघतोय आपण एक दशकापासून क्रीडा संकुलचं काम पेंडिंग आहे. म्हणजे अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत युवकांसाठी, महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे. म्हणून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नव्हे तर महाआघाडीच्या वतीने मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जनतेचा विश्वास नक्कीच आमच्याबरोबर आहे आणि नेहमी आम्ही जनतेबरोबर जनतेची सेवा करत आहोत.